And imagine the country you live in being hit by less and less fertile soil, making crop growing increasingly difficult. Sandstorm conditions prevail in the Indian capital, and now there are fears of early desertification of the region. Desertification and erosion are both concerns. माती हे मूळ स्थान आहे ज्यावर अब्जावधी जीव जगतात. त्या वाढणाऱ्या जीवनामुळे सगळं काही वाढतं. आपल्याला अन्न मिळतं, इतर प्राणी जगतात, सगळं काही घडून येतं, कारण माती समृद्ध आहे. एकदा का मातीची समृद्धी कमी झाली म्हणजे तुम्हाला या धरतीची पर्वा राहिली नाही अनेक प्रकारे. आपण कार्बन बद्दल बोलतो, फॅक्टरीच्या धुराबद्दल बोलतो, प्रदूषणाबद्दल अनेक स्तरांवर. त्या सगळ्या आधी आपल्याला लक्ष द्यायला हवं सर्वात महत्वाच्या गोष्टीकडे, कारण आज जगात असा गैरसमज आहे, अशी मोहीम आहे ज्यामध्ये नागरी समस्या पर्यावरणीय समस्या म्हणून दाखवल्या जात आहेत. आता सध्या जर प्लास्टिक पिशव्या न्यूयॉर्क शहरामध्ये इकडे तिकडे पडत असल्या तर ही पर्यावरणीय समस्या नाहीये, ही नागरी समस्या आहे. जर आपल्या नद्या दूषित झाल्या असतील तर हे ठीक करता येऊ शकतं. एक दोन वर्षांमध्ये जर तुम्ही आवश्यक शुद्धीकरणाची केंद्र स्थापित केली आणि कायद्याची अंमलबजावणी केली तर या नागरी समस्या आहेत ज्या ठीक करता येऊ शकतात कायद्याच्या आणि जागरूकतेच्या मदतीनं. पण खरी समस्या आहे माती. आज संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीकडे पुरेसा असा वैज्ञानिक पुरावा आहे, ते स्पष्टपणे सांगतायत की आपल्याला शेत जमीन उरली आहे ती केवळ 80 ते 100 पिकांसाठी फक्त. हे म्हणजे फक्त 45 ते 60 वर्षच आपल्याकडे शेत जमीन असणार आहे. आम्ही म्हणतोय माती नामशेष होतीये. तुम्ही डायनासोर नामशेष झाल्याचं ऐकलंय, तुम्ही डोडो पक्षी नामशेष झालेलं ऐकलंय, पण इथं माती नामशेष होतीये. तर खरी समस्या मातीचं नामशेष होणं आहे, कारण गेल्या 30 वर्षात 80% बायोमास कीटक या धरतीवरून नाहीसे झालेत. 80% ही खरं तर आत्महत्या आहे बरं का, ही चक्क आत्महत्या आहे. तर 45 वर्षांच्या काळात किंवा 50 वर्षांच्या काळात अन्नाची भीषण टंचाई होणारे जगात हे अटळ आहे. जेव्हा अन्न टंचाई येईल मग ज्याच्याकडे सर्वात मोठ्या बंदुका असतील ते येऊन अन्न घेऊन जातील, आणि मग जो गोंधळ आणि ज्या वेदना आपण निर्माण करू जगभरातल्या लोकांसाठी त्याची आपण कल्पनाही करू शकणार नाही. असं समजू नका की फक्त गरीब लोकच मरतील, ते श्रीमंताचाही जीव घेतील आणि श्रीमंतही मरतील. तर हे काही अशुभ चित्र रंगवण्यासाठी नाहीये, हे एक वास्तव आहे जे अनेक वेळा घडलंय आपल्या इतिहासात. आणि पुन्हा एकदा असं भाकित केलं जातंय जगातल्या उच्च वैज्ञानिकांद्वारे, तर आपण काय करणार आहोत? माती का निघून चालली आहे, कुठं निघून चालली आहे हे पहा. जी आधी वाळू होती तिची माती होते जर तुम्ही त्यात सेंद्रिय सामुग्री टाकली तर, जी माती होती तिची वाळू बनते जर तुम्ही त्यातली सर्व सेंद्रिय सामुग्री काढून टाकली तर. जर तुम्ही एखाद्या पावसाळी जंगलात गेलात तर मातीतली सेंद्रिय सामग्री 70%हून अधिक असेल. सामान्य शेत जमिनीमध्ये किमान सेंद्रिय पातळी जी असलीच पाहिजे मातीला माती म्हणण्यासाठी, ती म्हणजे 3 ते 6%. 3% म्हणजे सर्वात किमान पातळी. पण आज उदाहरणार्थ भारताच्या मातीच्या 62% भागात सेंद्रिय सामग्री 0.5%हून कमी आहे. तर अक्षरशः आपण वाळवंटीकरणाच्या उंबरठ्यावर आहोत. संबंध जगभरात हीच स्थिती आहे, केवळ एका देशात नाही. अमेरिकेत ज्या प्रकारे माती वापरली गेली आहे हर्बिसाइड, वीडीसाइड, पेस्टिसाइड्स वापरून, आपण हे समजावून घेतलं पाहिजे की जवळपास 82 ते 86% जीव वैविध्यता ही मातीच्या पहिल्या 12 इंचात सापडते. जेव्हा आपण यंत्र वापरून नांगरतो जसं की ट्रॅक्टरने नांगरतात ते 9 ते 12 इंचापर्यंत आणि ते खुलं सोडतात, याचा अर्थ आपण जीव वैविध्यता पूर्णपणे नष्ट करतोय. जीव वैविध्यता किंवा बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, तर हे ह्युमस किंवा काळी माती आहे. मनुष्यासाठीचा ह्युमन हा शब्द ह्युमस या शब्दातून आला, याचा अर्थ हे शरीर खरं तर जिवंत मातीच आहे. तर हे खूप खूप महत्वाचं आहे की आपण मातीवर लक्ष केंद्रित करायलाच हवं, कारण जर तुम्ही 1/3 ते 40% जमीन, खास करून उष्णकटिबद्ध प्रदेशामधली जमीन जर झाडाच्या सावलीखाली आली
तर हवामान बदलाची प्रक्रिया सहजपणे उलटवली जाऊ शकते. जमीन तापत चालली आहे कारण एक तर ती नांगरली जाते किंवा तिथे रस्ता बांधला जातोय. जमीन ही वृक्ष वनस्पतींखाली आली पाहिजे ज्या कुठल्या प्रकारचं असेल, नैसर्गिक गवत, झुडप, झाड जे काही, कारण हे सगळे मदत करतात पर्यावरणाची. आणि आपण हे समजून घेतलं पाहिजे की माती ही कार्बन विसर्जित करण्याची महत्वाची जागा आहे आणि मातीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात पाणी धरून ठेवलं जातं. आणि आपली माती जी या पृथ्वीवरील सर्व जीवनाचा आधार आहे, ही 36 ते 39 इंच टॉप सॉइल या धरतीवरची या पृथ्वीवरच्या 87% जीवनाचा आधार आहे. ही जीव वैविध्यता जिवंत ठेवणं ही आपण आता करण्याची सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आपण आता सुरुवात केल्याशिवाय हे घडणार नाहीये. याचाच एक भाग म्हणून आम्ही कॉन्शियस प्लॅनेट किंवा जागरूक पृथ्वी नावाची मोहीम सुरू करतोय सर्वाधिक लोकांना एकत्र आणण्यासाठी. आता सध्या असं दिसून येतंय की हवामान बदल, पर्यावरण हे सगळे फॅड झालेत श्रीमंत लोकांचे. नाही, हे बदललं पाहिजे. व्यक्तिगत लोक जागरूक बनले पाहिजेत आपल्या समोर जे संकट आहे त्याबद्दल. पर्यावरणीय मुद्दे निवडणुकीचे मुद्दे बनले पाहिजेत आणि राजकीय पक्षांनी त्यांच्या अजेंडामध्ये पर्यावरणीय मुद्द्यांना महत्व दिलं पाहिजे. सरकारे निवडली गेली पाहिजेत त्यांच्या पर्यावरणाच्या काळजीच्या जोरावर. हे घडलंच पाहिजे. तर आम्ही हे पाहतोय की कसं एक धोरणाचं शिफारस पत्र तयार करता येईल 192 देशांसाठी. ही रॅली लंडन मध्ये 21 मार्चला सुरू होणार आहे, जो विषुव किंवा इक्विनॉक्सचा दिवस आहे. आणि लंडन मधून ही एकच मोटर सायकल आहे जी 24 देशांमध्ये मी चालवणार आहे 30,000 किलोमीटर. कावेरी नदीच्या पात्रापर्यंत जिथं आमचं ऑन ग्राउंड काम चालू आहे या नदीच्या पात्रामध्ये, जे 87,000 किलोमीटर आहे आणि 52 लाख शेतकरी इथं काम करतात. हे अवघड शरीर जे आपण वाहतो ते केवळ माती आहे. माती समृद्ध आणि सुस्थितीत असल्याशिवाय हे शरीर आणि इतर प्रत्येक जीवन चांगल्या स्थितीत राहणार नाही. तर पर्यावरणाच्या दृष्टीनं, हवामान बदलाच्या दृष्टीनं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपला दृष्टिकोन जागरूक असला पाहिजे. की आपण आपली माती कशी हाताळतो, आपण तिचं पुनरुज्जीवन कसं करतो, आपण तिला पुन्हा समृद्ध कसं करतो, हा जागरूक दृष्टिकोन आणि एक जागरूक पृथ्वी निर्माण करणं हे सर्वात महत्वाचं आहे. मोठ्या संख्येने लोकांना यामध्ये सहभागी केल्याशिवाय हे घडून येणार नाही, कारण आपण लोकशाही राष्ट्र आहोत आणि जोपर्यंत लोक बोलत नाहीत की त्यांना हे पाहिजे तोपर्यंत हे घडणार नाही. तर चला एक जागरूक पृथ्वी निर्माण करूया, चला आपण हे घडून आणूयात.